अहमदनगर शहरातील प्रभा गाकरा येथील नीलप्रभा सोसायटी सारसनगर या ठिकाणी रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. अहमदनगर शहराच्या विकासाची भूमिका राबवली असल्यामुळे मतदारसंघातील सीना नदी, भिंगार नाला, सारसनगर, लिंक रोड, बुरुडगाव यांसह ओढे नाले यावरील बहुतांश RCC पुलांची कामं मार्गी लावली. विकास कामाच्या माध्यमातून शहराचं विस्तारीकरण झपाट्यानं होत आहे. पुढील 50 वर्षाचा विचार करून नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लावली जात आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यात खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा संकुल, पर्यटनाला चालना देण्यासाठी म्युझिकल फाउंटन, नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे सुसज्ज असे हॉस्पिटल उभं राहत आहे. दर्जेदार रस्ता काँक्रीटीकरणाची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सावेडी उपनगरातही क्रीडा संकुलाचं काम सुरू होणार आहे. तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून गंगा उद्यान या ठिकाणी म्युझिकल फाउंटन उभं राहणार आहे. विकास कामे होत असताना नागरिकांनीही सहकार्य करावं, त्या माध्यमातून नियोजनबद्ध आणि दर्जेदार कामे मार्गी लागली जातील असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. नगरसेवक अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून प्रभाग 11 मधील सारसनगर नीलप्रभा सोसायटी येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेवक अविनाश घुले, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर, माजी नगरसेवक निखिल वारे, दत्तात्रय करपे, भाऊसाहेब पांडुळे, धर्माकरांडे, अतुल बोरुडे, सीमा कोटस्थानी, राजू गांधी, विलास पाठक, मच्छिंद्र केदारे, हिरालाल चोपडा, प्रीतम खुळे, किशोर कासवा, महेश वरे, रंगनाथ फंड, दत्तात्रय शिंदे, किसनराव करपे, सबाजी गायकवाड, केशव करपे, बाळू गुगळे, मोहन एडके, मयुरी करपे, सपना करपे, जयश्री करपे, हिराबाई केदारे, दीपाली गांधी, पूजा चोपडा आदींसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नगरसेवक अविनाश घुले म्हणाले की प्रभाग 11 मधील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्न मार्गी लागतायत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन तातडीने सोडवण्याचं काम केलं जात आहे. प्रभागात नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लावली. प्रभागातील नागरिकांसाठी समस्यामुक्त प्रभाग बनवणार असं घुले यांनी म्हटलंय. तर माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले, अहमदनगर शहरात अफवा पसरवणाऱ्यांची आणि बुद्धिभेद करणाऱ्यांची संख्या मोठी झाली आहे. जे प्रभागात निवडून येणार नाही ते आता आमदारकीची स्वप्न पाहू लागलेत. आमदार संग्राम जगताप हे विकासाच्या कामाबरोबरच शहरातील नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण केलाय. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सर्वांशी स्नेहसंबंध जोपासले. कोरोना काळात त्यांनी आपल्या जीवाशी पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम केलं. ते 5 वर्ष नागरिकांमध्ये राहण्याचं काम करतात. तसेच रात्री अपरात्री नागरिकांच्या सुखदुःखात सामील होतात. निवडणुका आल्या की काही लोक जागे होऊन गुडघ्याला वाशिंग बांधतात आणि शहरात अफवा पसरवण्याचं काम करतात. मात्र नगर शहरातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही असं निखिल वारे यांनी म्हटलंय. आज आपलं काँक्रीटीकरणाचा शुभारंभ नगर शहराचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय संग्रामबाया जगताप यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि परिसरातले सर्व सन्माननीय नागरिक इथं उपस्थित आहेत. आणि मुद्दामून या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते आमचे मित्र सन्माननीय संपतदादा वारसकर, तसेच नगरसेवक आमचे मित्र निखिलजी वारेसाहेब, तसेच सर्व परिसरातील सर्व नागरिक आणि महिला भगिनी सर्व उपस्थित आहे. बऱ्याच वर्षाचा आपला हा रस्त्याचा प्रॉब्लेम होता. आपण वारंवार मला सांगितलं, मी त्याचा पाठपुरावा केला. आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला तो निधी उपलब्ध झाला. आता ह्या पहिल्या टप्प्यात हा रस्ता होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात महिन्याभरात पलीकडच्या साईडचा तो पण मंजूर झालेला आहे. त्याची वर्क ऑर्डर झाली की तो पण रस्ता आणि बाकीचे कनेक्शन असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्तामध्ये आपलं जे आता सावित्रीबाई फुले नगर असं नामकरण झालं, त्या टायमाला महात्मा फुले चौक ते सारस पूल हा सुद्धा रस्ता आपला मंजूर झालेला आहे. म्हणजे आपले जे कनेक्टेड लोक रस्ते आहेत तेसुद्धा आपले सर्व मंजुरी झालेले आहे. ना प्रभाग क्रमांक 11 आता जवळजवळ आपल्या या इकडल्या साईडला म्हणजे कोठीच्या इकडल्या साईडला माझ्या हिशोबाने 90-95% रस्ते आपले जवळजवळ काही मंजूर आहेत आणि आता काही होणार आहेत. माझ्या मते 100% रस्ते आपले मंजूर आहेत. फक्त आता उद्घाटना पाहिजे राहिलेले आहेत. आणि शहरात आमदार साहेबांच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात आता सध्या निधी आपल्याला प्राप्त झाला आणि बहुतांश नगर शहराचे सुद्धा रस्ते मोठ्या म्हणजे आता आनंद ऋषी महाराज मार्ग असेल, आंबेडकर रोड असेल, म्हणजे असे बहुतांश कितीतरी असे चांगले दर्जेदार रस्ते
जे 30-40-50 वर्ष त्यांना काही होणार नाही असे रस्ते आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या नगर शहरात होत आहे आणि विकास कामाच्या माध्यमातून अजून बरेचसे रस्ते माझ्या मते 50-60 कोटीचे कामं वर पण असतील पण ते सुद्धा आता प्रस्तावित कामं आहे काही वर्कऑर्डर स्टेजला आहे नगर शहरातले ते सुद्धा लवकरात लवकर शहरात जे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या माध्यमातून आमदार साहेबांनी राज्य शासनाच्या मार्फत आपल्याला मोठा निधी प्राप्त केला आणि लवकरच ते रस्ते होऊन ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत आणि नागरिकांचे बाबतीत आपण या प्रत्येकाला सांगतो की आपण व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे माध्यमातून आपण नागरिकांच्या समस्या त्याच्यातून ऐकून घेतो आणि आपण त्या बहुतांश कुणी पण मला फोन केला तर त्यांचं काम आजचं उद्याचं परवा लय होतं पण 100% त्यांचं आपण काम निश्चितपणे इथून मागच्या काळात सुद्धा करत आहोत आणि इथून पुढच्या आपल्या माध्यमातून आपण निश्चितपणे इथून पुढं पण आपण करत राहणार आहोत तर मी विनंती करतो की आमदार साहेबांनी या रस्त्याचं उद्घाटन करावं. आपल्या करपेमळा परिसरामधील आपल्या या कॉलनीमध्ये रस्ता कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असणारे या नगर जिल्ह्याच्या अंमलपंचायतचे अध्यक्ष, आपल्या भागाचे लडके नगरसेवक व महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सन्मान्य अविदात्याजी घुले, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संपतरावजी बारसकर साहेब, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 लोकप्रिय नगरसेवक सन्मान्य निखिलजी वारे साहेब व सर्व या परिसरातील सर्व नागरिक असतील, सर्व महिला भगिनी असतील, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव. खरं तर थोडक्यामध्ये तात्यांनी आता प्रास्ताविक केलं आणि प्रास्ताविकेमध्ये ह्या रस्त्याबाबत माहिती दिली, पलीकडचा रस्ता होणार आहे अशी देखील आपल्याला माहिती दिली आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं आम्ही बऱ्याच ठिकाणी जात असतो, मग अगदी जेवढा निधी येतो तर तेवढा मंजूर असतो, मग एखाद्या 2-3 घरांपर्यंत शेवटचं राहतं. लोक म्हणतात आमचं हटकून ठेवलं असंही थोडं चर्चा होत असते, त्यांना सांगावं लागतं. मग निधी जर 15 लाख लागत असेल 10 लाख आलेला आहे, मग 10 लाखामध्ये एवढं काम होणार आहे, तर उरलेला काम आपल्या कुठल्या कुठल्या निधीमध्ये होणार आहे हे असं देखील बऱ्याच वेळेला सांगावं लागतं. पण त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये तो प्रश्नचिन्ह कायम राहतो, तो कधी प्रश्न संपत नाही. पण तात्यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे, जरी आज एक इकडची लाईन झाली असली तरी पलीकडची लाईन ही मंजूर आहे. आणि निश्चित एकदा आम्ही जी मंडळी इथं तुम्हाला दिसतो की आम्ही मंडळी बाकीच्या राजकीय माणसासारखी नाही आहे. बाकीची माणसं ही सातत्याने राजकारणामध्ये त्यांना रस असतो, पण आमच्या बाबतीमध्ये आम्हाला जर पाहिलं तुम्ही तर आम्ही कधी कुठल्याही गोष्टीचं स्वतःचं काम करत राहणं, बाकीच्या लोकांचा दिवस जर उगवला तर रात्रीपर्यंत त्यांचा दिवस फक्त अफवा पसरवणे आणि फक्त रोज काही ना काही राजकारणाचा पाठ कसाही करता येईल हाच फक्त उद्देश मनामध्ये बाळगून काम करणारी लोकं आपल्याला शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. पण आम्ही मात्र जे सातत्याने कुठल्याही भागामध्ये आज तुम्ही 1 नंबर प्रभागामध्ये गेले तिथंही तुम्हाला सांगते, यांचे 2 नंबर प्रभाग आहे तिथंही गेलं तर तिथंही सांगते, आज अविदात्याच्या प्रभागामध्ये तुम्ही राहिला आहे, इकडचा कोपरा आहे, दुसरा कोपरा थेट रामचंद्र गुंटावर आहे, म्हणजे इतका मोठा प्रभाग आहे, म्हणजे रामचंद्र गुंट म्हणजे अगदी थेट कोटला स्टँडपर्यंत जातो इतका मोठा प्रभाग आहे, कुठेही गेलं तुम्हाला ते पाहायला मिळेल. पण ज्या सगळ्या बाबतीमध्ये काम करत असताना आम्ही सातत्याने जे विकासात्मक भूमिका या शहरामध्ये राबवली आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर नगरचा विस्तार हा मागच्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आज सारसनगर तुम्हाला पाहायला म्हटलं तर सारसनगर तुम्हाला सगळ्यांना माहीत, तसं पाहिलं ही कॉलनी जुनी आहे, तुम्ही तर काही नवीन नाही आलेले, पण सारसनगरमध्ये गेलं तर 80% लोकं ही सगळी नवीन रहिवासा करता आलेली, लोकं राहायला कुठं जात असतात, जिथं काही ना काही काम होत असतं तिथं राहायला जातं, आणि जिथं आपण पाहतो की काही जर मिळालं नाही, काही सुविधा मिळाली नाही तर लोकं तिथून स्थलांतरित होत असतात. पण आपला परिसर जर आपण पाहिला तर हा वाढलेला परिसर आहे, म्हणजे तसं ह्याच नाही तर नगर शहराचे जेवढे उपनगर आहेत ते सगळे वाढलेले पाहायला मिळतात, याचा अर्थ नगरमध्ये काम होत आहे, झालं नसतं तर लोक इथून स्थलांतरित झाले असते. पण आपल्याकडे सगळे हे परिसरामध्ये नगरच्या, म्हणजे तुम्ही आज पूर्वी फक्त करपे मामा तुम्हाला आठवत असेल की पूर्वी फक्त नगरचं उपनगर म्हणजे वाऱ्याचे बकरूमचं गुलमोहर रोडचं परिसर होता, नंतरच्या काळामध्ये 95-च्या दशकामध्ये पाईपलाईन रोड निर्माण झाला आणि आता आम्ही सगळ्या लोकांनी मिळून 2018 तप्पोन रोडची निर्मिती केली, आता तप्पोन रोडचे पुढं नगर शहर गेलेलं आहे. म्हणजे हे सगळं कशाचं प्रतीक आहे, हे कामाचं प्रतीक आहे, जिथं काम होत असतं तिथं लोक येत असतात, जिथं होत नाही जसं आपण पाहतो एखाद्या गावात दुष्काळ पडला लोक स्थलांतरित होतात, पण हे आपल्याकडे नगरचं एक वेगळं उदाहरण आहे, इथं लोक सगळे आपल्याला शहरीकरण वाढत चाललं हे कामाचं प्रतीक आहे. आणि मग तात्यांनी आता जे सांगितलं की त्या दिवशी आम्ही महिला
महिनाभरापूर्वीच आपल्याकडं महात्मा फुले चौक परिसरामध्ये सावित्रीबाई फुले कंपनीचा भूमिपूजन सोहळा झाला आणि त्याचबरोबरीने हा जो रस्ता आहे आपला महात्मा फुले चौक ते आपला नवीन पूल आणि जुना पूल म्हणजे पुलाचं जंक्शन म्हणू आपण त्याला कारण आता जुना पूल लोखंडी होता. पूर्वीच्या काळामध्ये एक बिल्डरनी स्वतःचे लॉट विकण्याकरता सो खर्च आणि त्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी आता आम्हाला नाही आठवत तुम्हाला माहिती असं म्हणजे 30-35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी तो बांधला होता पण आता तो कधी वाहून जाईल कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक पूर्वी घटना घडली होती मागे 2-4 वर्षापूर्वी की रात्रीच्या वेळेला एक मोठा हायवेवरचा पूल वाहून गेला आणि रात्रीचं गाड्या येत होत्या पावसामध्ये आणि गाड्या डायरेक्ट नदीपात्रामध्ये जायच्या आणि मग एक पंचरवाला तिथं होता. पंचरवाच्या लक्षात आलं की लाईट तिथपर्यंत येतील लाईट खाली जाती बंद होती गाडीच पुढे येत नाही म्हणून तो पावसामध्ये तो गेला आणि त्यांनी गाड्या थांबवण्याकरता प्रयत्न केला म्हणजे तशी कुठं परिस्थिती होऊ नये म्हणून याच्याकरता तुम्हाला सांगतो हा पूल देखील आपण नवीन आता RCC पूल केला म्हणजे एक काम एकदा केलं तर 50 वर्ष परत पाहावं लागलं नाही पाहिजे. आज तुम्ही जर पाहिलं तर याच्यापेक्षाही म्हणजे खराब पुलं नगर शहरामध्ये जवळपास 30-35 होते म्हणजे बिरुडगावला 2 होते केडगावच्या लिंक रोड जो आहे तिथं 1 होता बोलेगाव रोडला 1 होता असे अनेक पूल काटून खंडोबाची तो होता सगळे तुम्हाला सांगतो आता सगळे काढलेत आपण. दगडी पूल होते दगडी पूल म्हणजे आपल्या नानाजीनगरला होता पूर्वी सारासकरता नानाजीनगरला दगडी पूल म्हणजे एकदम खारून होता थोडा जरी पाऊस आला तर पुलावरनं पाणी जायचं असे 35-40 पूल होते ते सगळे आपण मागच्या 7-8 वर्षामध्ये जसं आमदार झालो तसं तुम्हाला सांगतो हे पूल काढण्यास सुरुवात आपण केली आणि RCC पूल उभा करण्याकरता सुरुवात केली मग हे जवळपास 30-35 पूल आता काढून झालेले आहेत. त्याचबरोबरीने आज आपला हे परिसर जर पाहिला ह्याच परिसरामध्ये आता आपल्याकडं पुढं आपलं जे रामदेवरा मंदिर जे झालेलं आहे त्याच्या अलीकडं आता आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा करतो आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे तिथं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळ तिथं ट्रेनिंग सेंटर असणार आहे म्हणजे तिथं काय आता आपण जसं पाहतो काय उद्यानामध्ये लोक फिरायला जातात टाइमपास म्हणून खेळायला जातात तर तसं नसणार आहे. तिथं ट्रेनिंग सेंटर असणार आहे ज्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तिथं लोक शिकण्याकरता येणार म्हणजे तिथं कुठलंही ज्याला एखाद्या विशिष्ट खेळामध्ये करिअर करायचं असेल तसं ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी उभं राहणार आहे. म्हणजे हे नगर शहरामध्ये तुम्हाला सांगतो नाही तर जिल्ह्यामध्ये असं ट्रेनिंग सेंटर म्हणजे आजपर्यंत एकही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार नाही तसं आपल्या या नगर शहरामध्ये विशेषतः आपल्या सारसनगर परिसरामध्ये ते आज काम आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळतं. तसंच प्रकारे आज आपल्याकडे जर पाहिलं तर आज शिर्डी शनिशिंगणापूरसारखं देवस्थान आहे की जिथं देशातूनच नाही तर भारतीय लोक जे जगामध्ये स्थलांतरित झालेले आहेत ते सुद्धा लोक दर्शनाकरता वर्षात व्यक्त येतात. पण आपल्याकडे तुम्हाला सांगतो की एकही आजपर्यंत म्युझिकल फाउंटन नव्हता तसं तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये कुठेही म्युझिकल फाउंटन नाही आता आपण ते एक नाही तर 2 म्युझिकल फाउंटन मंजूर केलेत. एक आपल्या रुडगाव रोडला याच प्रभागामध्ये जो 14 नंबर प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये साईनगर उद्यान येतं नक्षत्र लॉन्सच्या मागं तर तिथं आता एक म्युझिकल फाउंटन आपण म्हणजे आता त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आता थोड्याही दिवसामध्ये 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये त्याचं काम देखील संपणार आहे म्हणजे तो देखील एक म्युझिकल फाउंटन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसरा म्युझिकल फाउंटन आपल्याला गंगा उद्यान जे ATV सेंटरच्या चौकामध्ये त्या गंगा उद्यानमध्ये देखील आपल्याला सध्याच्या पालकमंत्री मोदयजी विखे पाटील त्यांच्याकडनं आपण एक मागच्या 5-6 महिन्यापूर्वी निधी घेतला आणि तो देखील आता म्युझिकल फाउंटन आता त्याचंही देखील काम आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडं नगरमध्ये जे विस्तारलेलं शहर आहे शहर आता 3-4 भागामध्ये विस्तारलेलं आहे तर त्या विस्तारण शहरामध्ये आपण ती म्युझिकल फाउंटनची एक संकल्पना आपण घेऊन आलो आहे आणि तसंच एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आपल्याकडे होतं आहे तसं आपण ते गंगा उद्यानच्या मागे देखील एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण करणार म्हणून अशा रीतीनं आता सगळं काम सुरू केलेलं आहे. याच प्रभागामध्ये एक मोठं जसं पूर्वी आपल्याला बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल पाहायला मिळायचं आता त्याच्यापेक्षाही मोठं हॉस्पिटल जवळपास 6-7 मजली इमारतीचं हॉस्पिटल आपल्या या प्रभागामध्ये आपल्या बुडगाव रोडला जे आपलं झोन कार्यालय झोन ऑफिस ज्याला आपण बुडगाव रोड झोन म्हणतो तर त्या झोन ऑफिसच्या मागं जवळपास आपली 1 एकर जागा आहे. 1 एकर जागेमध्ये तुम्हाला सांगतो की आपण तिथं आता मोठं म्हणजे नगरमधले जे तुम्हाला आता हॉस्पिटल जेवढे माहिती आहेत भारी त्याचं चित्र तर डोळ्यासमोर आलं तुम्हाला म्हणजे आता मी नाव कोणतं हॉस्पिटल घेणार नाही तर त्याच सगळ्यात तुम्हाला जे आवडेल त्याच्यापेक्षा भारी इमारत आपली आपल्या प्रभागामध्ये जवळपास 17 कोटी रुपये आजीदादांकडनं आपण राज्य सरकारकडून आणलेले आहे. आता हे सगळं करायचं म्हटलं एक ऑटोमॅटिक येत नसतं हे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो याला म्हणजे जे तुम्हाला सांगितलं म्युझिकल फाउंटन क्रीडा संकुल हे हॉस्पिटल हे रस्ते हे सगळं तुम्हाला सांगतो हे याला फार पाठपुरावा करावा लागतो फार प्रयत्न करावा लागतो त्याचा प्रस्ताव तयार करणं महानगरपालिकेतून मंजुरी घेणं राज्य सरकारकडे पाठवणं तिथं काय आपल्यासारखे आता आमदार बरेच आहेत आता 288 आहेत माझी असते भावी असते लय असते आता आपल्याकडे 25 इच्छुक झालेले आहेत वाटा निवडून द्यायचे नाही 25 लोकशाही आहे
लोकशाही त्यामुळे आपण काय कोणाला म्हणू शकत नाही. आता लोकशाही लोकशाहीमध्ये लोक आता पंतप्रधानांच्या वरती उभा राहिला आहेत वेगळ्या राज्यातून. त्यामुळे आपल्याकडे आता होऊ शकतं काय मी त्याला काही सांगता येत नाही. आपल्याकडे निवडणूक आली आपण बरेच लोक पाहतो बरं खुल देतो कुठून येतो कुठून आता मागे त्या कॉपऱ्यातून एक मनुष्य आलता येतं काय दरवेळेला कुणी ना कुणी येत राहतं म्हणजे ज्याला कुणी मतदारसंघ सापडला नाही ते आलाच आपल्याकडे असे असं त्याला जाऊ तो भाग जाऊ दे राजकारणाचा परत सापडत बी नाही परत सापडत नाही. पण हे मात्र हे आपल्याला काम करायचं आहे आपल्या शहर पुढे जायचं आहे आणि आपल्या सर्वांना कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने आश्वासक वातावरण करून या शहरामध्ये आपल्याला छोटा मोठा व्यवसाय असेल नोकरी असेल उद्योगधंदे असतील ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. म्हणून हे सगळं पायाभूत सुविधा ह्या आपल्याला देण्याकरता आपण प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीनं आज सगळे लोक जसं आज तात्यांच्या माध्यमातून इथं प्रयत्न होतो ते असे देखील होणं गरजेचं असतं आणि म्हणून आज तात्यांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या सगळ्या प्रभागातांनी सांगितलं सगळे रस्ते तात्यांनी जवळपास म्हणजे 90-95% रस्ते आता ते मार्गी लागले म्हणजे रस्तेच नाही तर रस्त्याच्या अगोदर फेस्टूची लाईन असेल ड्रेनेज लाईन असेल म्हणजे पुन्हा रस्ता खोदण्याची आवश्यकता राहणार नाही असं नियोजन कनेक्शन हे सगळं तात्यांनी करून घेतलेलं आहे. आणि आता लवकरच जसं भूमिपूजन झालं या रस्त्याचं आता लवकरच आपण हा रस्ता ते देखील आता थोडे दिवस बंद राहणार आहे म्हणजे थोडं महात्मा फुले चौकामध्ये आपण पाहिलं तर रोज जाम असतं तर तिथं थोडं नियोजन करणार आहेत आम्ही म्हणजे डिवायडर असेल किंवा दोन्ही बाजून दुथरा रस्त्याचं रुंदीकरण असेल ते करणार आहोत. आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक 15 ते 20 दिवस आपल्या ज्याचा रस्ता पूर्ण होईल त्याच्यानंतर क्युरिंग लागतात कारण तो काँक्रीट रोड आहे म्हणजे सिमेंट एकदा टाकलं किमान महिनाभर किंवा महिन्याभरात थोडंफार 30-35 दिवस 40 दिवस तरी आपला रस्ता बंद ठेवावा लागेल. त्यामुळे आपण त्याचं नियोजन करणार आहे. त्यामुळे थोडा तुम्हाला दिवस तुम्हाला कधी नानाजीनगरहून जावं लागेल पण नानाजीनगरची अडचण नाही. नानाजीनगरचा पूल आता मोठा पूल झाला आहे तुम्हाला इकडून मागच्या बाजूने रोड आहे थोडं आता त्यावेळेस फक्त तुम्हाला थोडी अडचण तुम्हाला होईल त्याचं सहकार्य तुमच्याकडून सर्वांकडून अपेक्षित आहे. पण एकदा ही कामं झाली तुम्हाला सांगतो तर पुन्हा पुन्हा एकही काम पुढच्या भविष्यात आता हा रस्ता आपण आता 2007 केला होता हा महात्मा फुलेपासून या आपल्या पुलापर्यंत पूल त्याच्यानंतर केला 8 आता परत आपल्याला काही करायची गरज राहिली त्यामुळे आता आपल्याला कुठेही अशी अडचण येणार नाही आणि चांगले कामं होतील. अजून अनेक बोलण्यासारखी बरीच गोष्टी आहेत. आता पुढचं जे तिकडचं आहे काम आपण जे केलं आहे आता हे लोक तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतील. फार वेळ काय तुमचा आम्ही घेणार नाही आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. तुम्ही सगळेजण तात्यांना आम्हाला सर्वांना मिळून जे सहकार्य करता असंच आपल्या पुढच्या काळामध्ये देखील सतर्क राहून आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळं आपण सर्वांचं सहकार्य आशीर्वाद असाच आमच्या सर्वांच्या पाठीमागे राहो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आपल्या सारसनगर प्रभाग भागातील निशान कॉलनीमधील रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया ज्यांच्या पुढाकारातून या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ होतो आहे असे अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक माननीय अविनाशजी घुलेसाहेब अहमदनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय संपतदादा बाळासकर या ठिकाणी उपस्थित पांडुळे साहेब करपे परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित सर्व महिला भगिनी या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक माझ्या अगोदर मनोगत व्यक्त करताना मान्य आमदार साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये असतील तात्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये खऱ्या अर्थानं सारसनगर भाग असेल संपूर्ण नगर शहरात कशा पद्धतीने आपण विकास कामं करत आहोत कशा पद्धतीने नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे याबाबतीत सविस्तर माहिती दिलेलीच आहे. परंतु ही सर्व माहिती देत असताना तुमची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस साहेब बोलत असतात असं असतं की जे माणसाने मनापासून काम केलेलं असतं आणि स्वतः तळमळीने प्रयत्न केला असतो त्याला कुठला कागद लागत नाही कुठली चिठ्ठी लागत नाही कुणी लिहून द्यावा लागत नाही किंवा कोणाचं नाव ती चिठ्ठी लिहून द्यावं लागत नाही. ज्यावेळेस आमदार साहेब सांगत होते त्याला त्यांना कोणत्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीचं खडा ना खडा गोष्टीचं माहिती होती. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा बारकाईने लक्ष सातत्यानं पाठपुरावा बारकाईने लक्ष आणि त्याच्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते ती कोणाकडे पण नसते. आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की शेकडो कोटी रुपयाची कामं गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी नगर शहरामध्ये मंजूर करून घेतली करत असताना प्रामुख्याने मग पूर्वीच्या काळी नगर शहरातला गुलम रोड हा उच्चभ्रू परिसर समजला जायचा. जो कुणी राहायला येईल त्याचं राहण्याचं ठिकाण म्हणजे गुलम रोड असायचं किंवा मग सावेडी उपनगर असायचं. परंतु आमदार साहेब एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की सारसनगरच्या लोकांचं भाग्य कधी उजळलं तर तुम्ही ज्यावेळेस तिकडे आले तुम्ही ज्यावेळेस सारसनगर परिसरामध्ये वास्तव्यास आले त्यानंतर खऱ्या अर्थानं सारसनगरमधील जे नागरिक आहेत
पूर्वीच्या काळी सारस नगरला एक ग्रामीण लुक होता, ग्रामीण स्वरूप होतं, एक मळ्या तळ्याचं प्रत्येक कॉलनीचं ह्यो मळा त्यो मळा त्यो मळा असे सर्व नाव असायचे. परंतु आता जसं काळ बदलतोय तसं पूर्वीचं करपे मळा नाव होतं याचं. आता करपे मळा जरी कोणी काय म्हटलं तरी नावक्षेत्र राहणार, परंतु एक नवीन नाव आपण या कॉलनीला दिलं. जसं संपूर्ण सारसनगर परिसरामध्ये नव्या पद्धतीने काम होत होते, आपण पाहायचो की पूर्वीच्या काळी डांबरी रस्ते झालेले होते बहुतांश भागात, या ठिकाणी होता काँक्रीट पण बहुतांश ठिकाणी डांबरी रस्ते होते. आणि सारसनगर परिसर हा मुख्यतः काळी जमीन असलेला परिसर आहे, म्हणजे काळी माती आहे, त्यामुळं काम जरी झालं तरी टिकत नव्हतं. त्यामुळं मग आमदार साहेबांनी इंजिनियरला बोलून घेतलं सगळ्या गोष्टी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बुवा आपण या भागात कामं करतोय परंतु त्याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे, परत 10-20 वर्ष काम न करायची वेळ आली पाहिजे, म्हणून आपल्या पूर्ण संपूर्ण सारसनगर परिसरातील रस्ते हे आमदार साहेबांच्या माध्यमातून काँक्रीट होत आहेत. परंतु हे होत असताना तुम्हाला सारसनगरचा फायदा झाला, परंतु त्यावर आमचं काय गुलमोर रोड असेल आमचं काय आम्ही नुकसान होऊ दिलं नाही. तुम्हाला सांगतो की आम्ही सातत्यानं आमदार साहेबांशी त्या ठिकाणी त्यांच्याकडं मागणी करत असतो, त्यांचं लक्ष असतं की मग गुलमोर रोड असेल, आज जर आपण पाहिलं की नव्याने गुलमोर रोड आपण गुलमोर रोडचं काम केलं आहे, पाईपलाईन रोडचं काम केलं आहे, त्या ठिकाणी प्रोफेसर कॉलनीपासून तर भिस्ता महालापर्यंत संपदा भारतकरांचा जो प्रभाग आहे तो एक नवीन संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी आपण केलेला आहे. त्याचबरोबर आता जो सावळी नाक्यापासून जो भिस्तबाग चौकड रोड येतो त्या रस्त्याचं काम झालं, म्हणजे नगर शहरातल्या बहुतांशी प्रमुख डीपी रस्त्याचं काम आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आता मागचे 1-2 महिन्यापूर्वी जर ज्या काही घडामोडी घडल्या, राज्यात सरकार बदललं, त्यानंतर तुम्ही जर वर्तमानपत्र वाचत असाल, सुमारे 50-60 कोटी रुपयाचा निधी फक्त या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये नगरच्या लोकांना त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आज तो निधी प्राप्त होतो, त्याचं टेंडर होत आहे, परंतु 1-6 महिन्यानंतर ज्यावेळेस एक कामं मुहूर्त स्वरूपात येतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक विकास झालेला त्या बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आमदार साहेब मगाशी मनोगत व्यक्त करताना आपण सांगितलं की काय होतं, काही लोकांना स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी त्या ठिकाणी काही ना काही टीका करावं लागते, परंतु त्या टीकेला आपण कधी प्राधान्य दिलंच नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय कसं आहे, मागाशी ज्यावेळेस आपण सत्कार करत होता त्यावेळेस तुम्ही म्हणले हे पाहुणे. मी तुम्हाला सांगतो आपले पाहुणे कोण असतात, जो संकट काळात आपल्या मदतीला येतो, ज्याला सुखाच्या काळात आपल्याला आमंत्रण देऊशी वाटतं. तुम्ही सांगा बरं, सगळ्यांचं आता कुणी बळगट असन, कुणी कर्पे असन, कुणी विदाते असन, कुणी कोण असन, अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी असतील, परंतु प्रत्येकाला संग्राम भाई आपले नातेवाईक वाटतात. प्रत्येक सुख असेल दुःख असेल आपण त्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण देत असतात, आणि आम्ही देखील ज्यावेळेस खाजगीमध्ये बोलतो त्यावेळेस आमदार साहेबांना सांगत असतो की तुम्ही की संपर्कात त्या प्रत्येकाच्या असतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोविडचा पिरियड होता की आज विषय कशामुळे काढतो मी, की त्यावेळेस तुम्ही पाहतो की प्रत्येक म्हणजे मुलगा ॲडमिट असला तर वडील त्या ठिकाणी जायला घाबरायचे, वडील ॲडमिट असतात, कुटुंबातला सदस्य जरी असला तर त्यावेळेस लोक घाबरत होते. परंतु तुम्ही आता तुमच्या कॉलनीतला उदाहरण असेल किंवा तुमच्या कोणत्या मित्राचं असेल, कोणत्या नातेवाईकाचं असेल, की त्यावेळेस त्यांना ऑक्सिजन बेड लागत असेल, त्यावेळेस कोण आलं, ज्यावेळेस तुम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन लागत होतं त्यावेळेस कोण आलं, आणि जे आज जे वर्तमानपत्र असतील किंवा सोशल मीडिया असेल जे बोलतात ते पोपटबंजी कुठं होती त्यावेळेस, हा देखील महत्त्वाचा विषय आहे. कारण कसं असतं, स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी टीका करणं खूप सोपं आहे, पण ज्यावेळेस स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःचा विचार न करता जो माणूस संघर्ष करत होता, जो स्वतः लढत होता, या गोष्टीची देखील आपण नोंद ठेवणं गरजेचं आहे. नुसतं विकास काम आहेच, विकास काम हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्यच आहे, परंतु आपल्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा आपला आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भावना फार महत्त्वाची असते. आणि ते आमदार साहेबांनी आजपर्यंत आपल्याला प्रत्येकाला ते प्रत्येकासाठी वेळ देतात. तुम्हाला सांगतो आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. अजून एक प्रामुख्यानं आवितात्यांच्या माध्यमातून फार कामं या भागात झाले, तर तात्यानं सभापती झाल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आपला प्रभाग क्रमांक 11 मिळालेला आहे. तर विशेष झुकत माप आमदार साहेबांनी तुम्हाला तात्यांसारखे नगरसेवक दिलेच, परंतु त्यांना देखील अहमदनगर महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी त्यांनी त्यांच्या हातात दिली आणि तात्यांना सांगितले चावी तुमच्या हातात, काय निधी उघडायचा उघडा आणि काय आपल्या भागात घेऊन जायचं ते घेऊन जा. पण तात्या काय फक्त पालिकेच्या तिजोरीवर थांबले नाही, तुम्हाला सांगतो तात्यांची सवय की महानगरपालिकेची तिजोरी त्यांनी उघडलीच, पण ती तिजोरी उघडी असतानाच आयुर्वेदला जाऊन पण त्यांनी अनेक तिजोऱ्या तिथून उघडून मोठ्या प्रमाणात त्यांनी संग्राम भाईच्या माध्यमातून आपल्या आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी आणलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आता तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगतो,
की दादांनी मला वावरून उल्लेख केला सांगा म्हणून ते सांगतो की आपण एक विचार केला पाहिजे की आपण 4.5 वर्ष कोणाला काम सांगतो कोणाकडून काम करून घेतो. प्रत्येक अडचण असेल मग आमदार साहेब असतील स्थानिक नगरसेवक असेल आपण त्यांच्याकडून काम करून घेतो असतो. आणि ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस कोणतरी एक्स वाय झेड उमेदवार असतो मग ती महानगरपालिकेची असेल किंवा विधानसभेची असेल त्यावेळेस काय होतं कोणतरी एक्स वाय झेड माणूस जो 10-5 वर्ष यांनी तुमचं तोंड बघितलेलं नसतं तुमचं लांबून कोणतरी ते मतदार यादी घेते ते उमेदवार सांगतो की जी मतदार यादी आहे मग त्याचे तिकडचे नातेवाईक असते त्याचे कोणी मित्र असतात जी यादी बघतात मग त्यांचे दहा भाऊ आपल्या ओळखीचे भाऊ पांडुळे आपल्या ओळखीचे मग ते काय करतात भाऊ पांडुळेचे 4-5 नातेवाईक घेतात भाऊ पांडुळेंच्या घरी जाणार कृपयानाचे नातेवाईक घेतात त्यांच्या घरी जाणार मग त्यांना काहीतरी चुकीचं सांगायचं काहीतरी करायचं आणि त्या माध्यमातून बुद्धिभेद करायचा प्रयत्न करत असतात. माझी आपल्याला विनंती राहील की आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की बा आपलं काम कोणी केलं जो नातेवाईक येईल ना त्याला माझे तुम्ही या पाहुणचार घ्या त्यांना चहा पाणी करा परंतु मत कोणाला द्यायचं हे काय तुम्ही आम्हाला सांगू नका आणि तुम्ही बुद्धिभेद करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही आज अपो करताना ज्यावेळेस आम्हाला अडचण होती त्यावेळेस तुम्ही कुठे होते त्यावेळेस तुम्ही का नाही आले मग निवडणूक आल्यावर तुम्हाला विकास आठवतो का. जसं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेस निवडणूक लागते त्यावेळेस जिल्ह्याच्या कोणत्या कोपऱ्या कापऱ्यातून लोक इथं येऊन उभं राहतात आणि ते सोपं काम काय करतात ते सगळ्यात सोपं काम काय असते त्याला टीका करणं दुसऱ्याच्या त्याला नावं ठेवणं. परंतु जे कोणी समजा स्वतःच करतो तो काय आता आपण जर पेपर उघडले फक्त टीका करायचंच काम करतात ना. माझं म्हणणं एकच की तुम्ही त्या माणसाला विचारलं पाहिजे टीका करताना ठीक आहे ते आम्ही मान्य करतो किंवा ते आम्ही आमच्या पद्धती ठरवू पण तू काय केलं हे सांग तू किती काम केलं तू किती केलं दुसऱ्यांनी काय केलं तू काय सांगायचं काम करू नको. एवढा जर प्रश्न तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना विचारला तर तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस कोणी यायची डेअरिंग करणार नाही एवढं सांगतो तुम्ही सगळे सुज्ञा चाणाक्ष लोक आहात बाजारपेठेत वावरत असणारे तुमचे लोक सर्व तुम्ही मग तुम्हाला हवेचा रूप कळतो आणि त्या माध्यमातूनच 2013 ज्यावेळेस 2008 संग्राम भाई ज्यावेळेस आमदार झाले आपलं महापौर झाले आमदार साहेब आणि ज्यावेळेस त्यांना आमदार केलं त्याच वेळेस सगळ्यांना हवेदर साहेब समजला होता ऑटोमॅटिक सगळे जण त्याच्यानंतर आपल्याला एक 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 माणूस आपल्याला त्या ठिकाणी आपल्या संपर्कात गेला आणि आपल्या कामामुळं आज आपण 2023 आहोत आणि 23 येऊपर्यंत एक संपूर्ण नातक गोत्याचा परिवार म्हणजे जात धर्मविरहित एक नाट्य गोत्याचा परिवार संपूर्ण सारसनगर परिसरामध्ये असेल नगर शहरामध्ये असेल नगर जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यशैलीमध्ये काय झालेलं आहे मी जास्त बोलणार नाही परंतु आज तात्या आम्हाला या ठिकाणी तुमच्यामुळे यायची संधी मिळाली तुमचे मनापासून आभार मानतो. भारस्कर साहेब तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आपला रोड झालाच नसतं पहिली गोष्ट यांचे जे प्रयत्न आहेत ते अथक प्रयत्न आहेत आपल्याला ग्रँट मंजूर करून आणणं किंवा कोणते काम पर्सनली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन करून घेणं तुमचे पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं कोणाच्या काही अडचणी असू द्या भैयाकडे कोणी कधी बी जा कधीच नाही म्हणणार नाही हा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे आत्तापर्यंत आपण त्यांना जे सहकार्य केलं भविष्यात आपण त्यांना शाश्वती देतो तुम्हाला आमच्याबद्दल काळजी करायची नाही आम्ही तुमच्या पाठीशी. प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे 24 अहमद.